बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये फुले पिंपळे एक गाव आहे. या गावामध्ये सिंधफणा पब्लिक स्कूल नावाची एक शाळा आहे. या शाळेमध्ये पारधी समाजाच्या 4 मुलांचं ॲडमिशन हे आरटीईनुसार झालं होतं. परंतु या शाळेमध्ये हाय प्रोफाईल लोकांची मुलं राहतात आणि या मुलांवरती या पारधी समाजाच्या मुलाचा बोलण्याचा आणि व्यवस्थित स्वच्छ नसल्यामुळे त्यांचा परिणामही होऊ नये म्हणून तिथल्या प्रिन्सिपॉलनी ॲडमिशन होऊन देखील या मुलांना शाळेत बसण्यासाठी नकार दिलेला आहे. 2013-14 या शैक्षणिक वर्षामध्ये सिंधफणा पब्लिक स्कूलला मी काही मुलांचं ॲडमिशन करण्याचा प्रयत्न केला. 6 मुलांचे प्रस्तावही दाखल केले. शेवगन हरी भोसले या हा सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये होता आणि त्या प्रयत्नामध्ये मी काही प्रमाणात यशस्वीही झालो. त्या 6 पैकी 4 मुलांचं ॲडमिशन सिंधफणा पब्लिक स्कूलने राईट टू एज्युकेशन अंतर्गत 25% आरक्षणामध्ये बसून घेतलं. पण प्राध्यापक राहुल कदम व शेख सर असे दोघं जण आले आणि त्यांनी सांगितलं की हे तुमचे मुलं एकदम घाण आहेत, तुम्ही पारधी समाजाचे आहात आणि या घाण लेकरांना आमच्या शाळेत घेऊ शकत नाही, कारण आमच्याकडे हाय प्रोफाईल लोकांची ही शाळा आहे. या शाळेचं डोनेशन फीसही भरपूर आहे, तरी तुमचे शाळेचे मुलं ॲडमिशन झालेले आहेत पण आम्ही पारधीचे मुलं या शाळेत घेऊ शकत नाही. भारतामध्ये सर्वांना सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हा कायदा असताना देखील जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक आहेत या लोकांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांच्या मुलांना ॲडमिशन मिळावा याच्यासाठी 2009 आरटीईचा कायदा शासनाने आणला आणि त्याच कायद्यानुसार आज आपल्याला त्याच कायद्याचं उल्लंघन होत असताना दिसत आहे. जर हा समाज जर शिकला नाही तर हा समाज तसाच गुन्हेगारी पार्श्वभूमी घेऊन खितपत पडणार आहे आणि याचा कुठलाही बदल काहीही होणार नाही, कारण हा समाज हा अशिक्षित समाज आहे. शिक्षण ही काळाची गरज झालेली आहे आणि या मुलांना जर शिक्षण नाही मिळालं तर यांचं भविष्य हे अंधकारमय होऊ शकतं. यासाठी यांना शिक्षण मिळण्यासाठी माजलगावचे जे बीओ आहेत श्री कावळे साहेब यांना फोन करा. त्यांचा नंबर आहे 82-75-26-84-71. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बीओवरती दबाव बनवा. मी राजेश, बीड महाराष्ट्रामधून, इंडिया अनहर्डसाठी.